मागणीची लवचिकता हा जो भाग आहे या मागणीच्या लवचिकतेमध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी समजून घेतो आहोत. त्यामध्ये आपण पहिला जो प्रकार पाहिला तो मागणीची उत्पन्न लवचिकता अर्थात उत्पन्नातील बदलाला मागणी किती प्रमाणात प्रतिसाद देते हे याच्या आधारे आपण समजून घेतो. उत्पन्न लवचिकतेमध्ये उत्पन्नातील बदलामुळे मागणीमध्ये किती प्रमाणात बदल होतो ते आपण उत्पन्न लवचिकतेमध्ये बघितलं. त्यानंतर छेदक किंवा तिरकस लवचिकता हा प्रकार आपण पाहिला मागणीची छेदक लवचिकता. आणि आज जो आपण प्रकार पाहतो आहोत तो आहे मागणीची किंमत लवचिकता. मागणीची किंमत लवचिकता ज्याला इंग्लिशमध्ये आपण इलास्टिसिटी ऑफ डिमांड इलास्टिसिटी ऑफ डिमांड या किंमत लवचिकतेच्या बाबत आपल्याला पाहायचं आहे. किंमत लवचिकता आणि त्या किंमत लवचिकतेचे जे प्रकार आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती घेतो. किंमत लवचिकतेची व्याख्या सुरुवातीला आपण पाहूया काय आहे किंमत लवचिकता त्याची व्याख्या. अर्थात किमतीतील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते किमती किती बदल झाला असता मागणीत किती बदल होतो ह्याला आपण काय म्हणतो मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतो. किमतीतील बदलास मागणी किती प्रमाणात प्रतिसाद देते. आता किमतीत बदल झाला किमतीत काय झाला बदल झाला तर त्या किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये सुद्धा काय होतो बदल होतो. किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये सुद्धा काय होतो बदल होतो आणि तो बदल नेमका किती होतो किमतीतील बदल झाला असता मागणीत बदल होतो आणि तो किती बदल होतो हे मोजणे याचे मापन करणाऱ्या लवचिकतेस आपण काय म्हणतो मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतो. म्हणून किमतीतील बदलास मागणी किती प्रमाणात प्रतिसाद देते हे सांगणे म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या किंमत लवचिकतेची जी व्याख्या केलेली आहे किमतीतील प्रमाणशील बदलामुळे मागणी जो प्रमाणशील बदल होतो किमतीतील प्रमाणशील बदलामुळे डॉक्टर मार्शल काय म्हणतो पहा किमतीतील प्रमाणशील बदलामुळे किमतीतील प्रमाणशील बदलामुळे मागणीत जो प्रमाणशील बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. या मागणीच्या किंमत लवचिकतेच्या अनुषंगाने आपल्याला त्याचे पाच प्रकार पाहिजे आहेत. त्याचं सूत्र आपण समजून घ्या मागणीची लवचिकता बरोबर सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले किमतीतील बदल. मागणीच्या लवचिकतेचे सूत्र काय आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल किंवा मागणीतील शेकडा बदल मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल किमतीतील शेकडा म्हणजे मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने काय केलेला आहे भाग दिलेला आहे. ठीक आहे मागणीत जो काही शेकडा बदल झाला या मागणीतील शेकडा बदलाला काय केलं आपण किमतीतील शेकडा बदलाने भाग दिला आणि त्याच्या आधारे आपण मागणीच्या लवचिकतेचे मापन करतो. पहिला जो प्रकार
प्रकार विचार करायचा आहे. पहिला प्रकार जो आहे तो आहे अनंत लवचिक. अनंत लवचिक काय आहे? अनंत लवचिक किंवा यालाच काय म्हटलं जातं? संपूर्ण लवचिक. अनंत लवचिक त्यालाच संपूर्ण लवचिक असे सुद्धा म्हटलं जातं. किंवा संपूर्ण लवचिकता असे सुद्धा म्हटलं जातं. आता किमतीतील अत्यल्प बदलास, किमतीतील अत्यल्प बदल कशामध्ये आहे? किमतीत, किमतीत कसा बदल आहे? अत्यल्प बदल आहे. या किमतीतील अत्यल्प बदलास मागणी जर प्रचंड प्रतिसाद येत असेल, किमतीतील अत्यल्प बदलास मागणी प्रचंड प्रतिसाद येत असेल किंवा अनंत पटीने प्रतिसाद देत असेल तर त्यावेळेला मागणीची लवचिक काही काय असते? संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक असते. किंमती अतिशय छोटा बदल होतो, लहान बदल होतो आणि या किमतीतील अल्प बदलास किंवा अत्यल्प बदलास मागणी काय करते? प्रचंड मोठा प्रतिसाद देते. मागणी काय करते? प्रचंड मोठा प्रतिसाद देते आणि त्यावेळेला मागणीची लवचिकता ही अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक आहे असे म्हटले जाते. ठीक आहे, ओके. या अनंत लवचिकेच आपल्याला या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने विश्लेषण करायचं आहे. अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक, ज्या वेळेला मागणीची लवचिकता ही अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक असते त्यावेळेला मागणी वक्र कसा येईल ते आपल्याला पाहायचं आहे. इथं हा वाय अक्ष आणि हा वाय अक्ष घेतलेला आहे. वाय अक्षावर आपण मागणी घेतलेली आहे आणि वाय अक्षावर आपण त्या वस्तूची किंमत घेतलेली आहे आणि या आधारे आपण काय करतो आहोत? मागणीच्या लवचिकतेचा वक्र काढतो आहोत आणि संपूर्ण लवचिक किंवा आपण त्याला काय म्हणलेलं आहे? अनंत लवचिक. त्यावेळेला मागणी वक्र हा असा, याची मागणी वक्र कसा येतो? हा असा डिमांड कर्व किंवा मागणी वक्र हा ओएक्स अक्षाला, हा ओएक्स अक्ष आहे की नाही, या ओएक्स अक्षाला तो समांतर येतो. ओएक्स अक्षाला काय येतो? समांतर येतो. म्हणजे किमतीत जो बदल झालेला आहे तो अतिशय अल्प आहे आणि या अत्यल्प बदलास मागणीने काय केलेला आहे? अनंत पटीने प्रतिसाद दिलेला आहे. किमतीतील बदल इतका अल्प आहे किंवा इतका मायनर आहे, तो इतका छोटा आहे की तो इथं दाखवला सुद्धा नाही किंवा झालेला सुद्धा नाही आणि या अत्यल्प बदलास मागणी मात्र काय झालेली आहे? प्रचंड बदललेली आहे आणि त्यामुळे मागणी वक्र हा ओएक्स अक्षाला समांतर किंवा याला क्षितिजाला समांतर, क्षितिज समांतर असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ज्या वेळेला मागणी वक्र हा किंवा मागणीची लवचिकता ही संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक असते त्यावेळेला मागणी वक्र हा ओएक्स अक्षाला समांतर किंवा क्षितिजाला समांतर असतो. ठीक आहे, पुढचा प्रकार आपण पाहतो आहोत. पुढचा जो प्रकार आहे तो आहे संपूर्ण लवचिक. मागणीची लवचिक काय आहे? संपूर्ण अलवचिक. पहिला प्रकार होता संपूर्ण लवचिक, आता काय आहे? संपूर्ण अलवचिक किंवा याला संपूर्ण ताठर असे सुद्धा म्हटल्या जाते किंवा संपूर्ण अलवचिक, संपूर्ण ताठर. व्याख्या पाहा, किमती कितीही बदल झाला किंवा किमतीतील बदलास मागणी प्रतिसाद देत नाही. किमतीत बदल होतो पण मागणी
किमतीत जडा बदल होतो, किमतीत बदल होऊन सुद्धा मागणी मात्र काय असते, स्थिर असते, मागणी कायम राहते, मागणीत बदल होत नाही, त्यामुळे मागणीची लवचिकता ही काय असते, संपूर्ण लवचिक किंवा संपूर्ण ताकद असते. ज्या जीवनावश्यक वस्तू असतात, उदाहरणार्थ मीठ आहे किंवा अन्नधान्य आहे, या जीवनावश्यक वस्तूच्या बाबत मागणीची लवचिकता ही काय असते, संपूर्ण अलौचिक असते. आणि ज्यावेळेस मागणीची लवचिकता ही संपूर्ण अलौचिक असते, त्यावेळेला मागण्याचं जे गुणोत्तर आहे ते शून्य येतं. ते गुणोत्तर शून्य, ठीक आहे. याचा आपण वक्र काढूया. मागणीची लवचिकता संपूर्ण अलौचिक असताना मागणी वगैरे कसा येतो, वैयक्तिकावर आपण काय घेतलं आहे, वस्तूची मागणी घेतलेली आहे, आणि वयाच्यावर त्या वस्तूची आपण किंमत घेतलेली आहे, आणि या ठिकाणी आपण मागणीचा वक्र करतो आपण संपूर्ण अलौचिक, संपूर्ण अलौचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता ही संपूर्ण अलौचिक आहे. असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मागणी कसा आहे तो पहा. त्यावेळेला मागणी वक्र हा असा ओवाय अक्षाला समांतर येतो. डी डी मागणी वक्र आपण काढलेला आहे आणि तो काय आहे, ओवाय अक्षाला समांतर आहे, पॅरलल टू वेग ओवाय ऍक्सिस, किंवा त्याला उभा, संपूर्ण उभा असा मागणी वक्र आलेला आहे, ओवाय अक्षाला समांतर झालेला आहे. इथं एवढ्या किमती, एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे आणि किमतीमध्ये बदल झाला, किंमत बदलली तरी सुद्धा मागणी काय आहे, तेवढीच आहे. मागणीमध्ये बदल होत नाही, तर किंमत वाढलेली आहे, पण किंमत वाढून सुद्धा, किंमत वाढून सुद्धा मागणी काय आहे, तेवढीच आहे. म्हणजे किमतीतील बदला मागणीने तर प्रतिसाद दिलेला नाही. आता समजा किंमत कमी झाली तरी सुद्धा मागणी काय आहे, तेवढीच आहे. याला आपण काय म्हणतो, संपूर्ण अलौचिक. ज्यावेळेला किमतीतील बदलास मागणी प्रतिसाद देत नाही किंवा किमतीतील बदलास मागणी असते स्थिर असते, किमती बदल होऊन सुद्धा मागणी जर बदलत नसेल तर त्यावेळेला मागणीची लवचिक काही काय असते, संपूर्ण अलौचिक असते असे आपण म्हणतो. आणि त्यावेळेला मागणी कसा येतो, ओवाय अक्षाला समांतर उभा स्वरूपाचा होईल. ओके, ठीक आहे. जर पुढे तिसऱ्या प्रकारात आपला जाणून घ्यायचा आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे एकक लवचिक. तिसरा प्रकार काय आहे, मागणीची लवचिकता काय आहे, एकक लवचिक. Thank you.
मध्ये झाला आणि 10% एवढाच बदल मागणीत झाला. म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो, 10% भागिले 10% किंवा 10/10 असं सुद्धा लिहू शकतो. ज्याचं जर गुणोत्तर काढलं आपण तर किती येईल ते 1 येईल. म्हणून याला काय म्हटलंय, टी किंवा आपण असं लिहू शकतो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. मागणीची लवचिकता काय आहे, 1 आहे किंवा एकक आहे असे आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने मागणीची लवचिकता काय आली, एकक लवचिक आली. याचा आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्टीकरण करू शकतो. याची आकृती काढल्यानंतर कशी येते पहा. Thank you.
म्हणजे समजा की किमती मध्ये 10% एवढा बदल झाला, किमती मध्ये किती बदल झाला 10%, आणि 10% या बदलाला मागणी म्हणजे किमती मध्ये डेल्टा पी 10% आहे, म्हणजे चेंज इन प्राइस, किमती बदल किती आहे 10%, आणि 10% या बदलाला आम्ही किती बदलली 50% बदलली, किमती 10% बदल झाल्यामुळे मागणी किती बदल झाला 50%, म्हणजे त्या किमतीतील बदल काय आहे जास्त आहे, आणि म्हणून त्याला जास्त लवचिक असं म्हटलेलं आहे। पहा याचं कॅल्क्युलेशन जर केलं, याचं आपण गुणोत्तर जर काढलं तर ते कसं येतं पहा, मागणीची लवचिकता बरोबर, मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा मागणीतील बदल भागिले किमतीतील बदल पावेपणे मागणीतील बदल किती आहे, तर मागणीतील बदल आहे 50%, आणि किमतीतील बदल किती आहे, किमतीतील बदल आहे 10%, 10 × 10 = 550 किती आलं उत्तर 5, आणि 5 हे 1 पेक्षा काय आहे जास्ती आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो इथं पीईडी इज ग्रेटर दॅन 1, मागणीची लवचिकता काय आली एकापेक्षा जास्त आली अधिक आली, म्हणून त्याला जास्त लवचिक किंवा अधिक लवचिक असे म्हटले जाते। याच्या आकृती आपण पाहू शकतो, आकृतीच्या सहाय्याने ही संकल्पना आपल्या समजून घ्यायची आहे। पाहूया आकृतीमध्ये कशा पद्धतीने वक्र येत होते, अधिक लवचिक असताना किंवा मागणीची लवचिकता जास्त असताना मागणी वक्र कसा येतो ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे। इकडं वयाच्यावरती आपण किंमत घेतली, वैयक्तिक साक्षावर आपण काय घेतली वस्तूची मागणी घेतली, आणि या ठिकाणी आपण त्याचा वक्र काढतो आहोत, ठीक आहे। डीडी हा काय आला मागणी वक्र आला, या ठिकाणी समजा की एवढी किंमत होती, एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे, ओके, त्या अंकामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो, तर एवढ्या किमतीला एवढी मागणी केली जाते, आता मूळ किंमत आहे आणि मूळ मागणी आहे आपण या सुद्धा आपण शकतो। आता किंमत बदलली, किमतीमध्ये बदल झालेला आहे, किंमत बदललेली आहे, ही बदललेली किंमत, आणि किंमत बदलल्यामुळे मागणी सुद्धा काय झाली बदलली, पण किमतीची बदल इथे किती आहे कमी आहे, एवढाच बदल आहे किमतीमध्ये, मागणीमधला बदल मात्र जास्ती आहे, म्हणजे इथे किमतीतील बदलाला मागणीने काय केलेला आहे अधिक प्रतिसाद दिलेला आहे, जास्ती प्रतिसाद दिलेला आहे, आणि त्यामुळे मागणी बदल जो आहे थोडासा पसरट स्वरूपाचा आलेला आहे, कसा आलेला मागणी वक्र पसरट, मागणी वक्र कसा आलेला आहे पसरट स्वरूपाचा आलेला आहे। तर या पद्धतीने आपण मागणीची लवचिकता जास्ती कशी असते हे पाहिलेलं आहे, ओके। जर यापुढे लवचिकता कमी लवचिक किंवा एकापेक्षा कमी लवचिक कशी असते, कमी लवचिक किंवा एकापेक्षा कमी लवचिक असा प्रकार आहे कमी लवचिक, मागणीची लवचिकता काय आहे कमी लवचिक आहे। व्याख्या पाहत असताना आपण असं म्हणता येईल
जेव्हा किमतीतील बदलाला मागणी कमी प्रमाणात प्रतिसाद देते किमतीत बदल काय असतो किमतीतील बदल जास्त असतो आणि मागणीतील बदल मात्र काय असतो मागणीतील बदल मात्र कमी असतो मागणीतील बदल काय आहे कमी म्हणजे जेव्हा किमतीतील बदलाला मागणी काय करते कमी प्रमाणात प्रतिसाद देते किमतीत बदल अधिक होतो पण मागणीतील बदल मात्र कमी असतो तरच मागणीची लवचिकता ही कमी लवचिक किंवा एकापेक्षा कमी लवचिक आहे असे म्हटले जाते आता एकापेक्षा कमी लवचिक किंवा कमी लवचिक काय आहे ते कशी येते ते आपण समजून घेऊया त्याचं गुणोत्तर प्रत्यक्ष काढूया ते गुणोत्तर हे निश्चितपणे एकपेक्षा कमी येतो पहा समजा की किंमत किमतीमध्ये किंमत काय झाली 40 किंवा 50% बदल किंमत काय झाली 50% बदल किमतीमध्ये 50% एवढा बदल झाला आणि त्यावेळेला मागणीमध्ये मागणीमध्ये काय झालेला आहे मागणीमध्ये मात्र 10% एवढा बदल झालेला आहे ओके तर पहा मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले डेल्टा क डेल्टा म भागिले डेल्टा क आता डेल्टा म किती आहे आपल्याला माहिती डेल्टा म किती आहे 50% किंवा 50 इथं डेल्टा डेल्टा म आहे 10% आणि डेल्टा क आहे 50% ओके म्हणजे 10/50 10 × 10 = 5 त्याला 1/5 बरोबर म्हणजे हे 1 पेक्षा कमी आहे ठीक आहे म्हणजे तर मागणीची लवचिकता काय आली 1 पेक्षा कमी लवचिक आली आणि म्हणून मागणीची लवचिकता ही कमी लवचिक किंवा 1 पेक्षा कमी लवचिक PEDA प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 कारण त्याचं गुणोत्तर 1 पेक्षा कमी आलेलं आहे म्हणून मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी लवचिक आहे असं म्हटलं जातं ठीक आहे तर यापुढे याची आकृती जर आपण पाहिली आकृती आपण काढूया आकृतीच्या माध्यमातून ही संकल्पना आपण समजून घेऊया या ठिकाणी कमी लवचिक मागणी वगैरे कसा येतो पहा टोळ्या अक्षावर आपण वस्तूची किंमत घेतलेली आहे ठीक आहे आणि ओएक्सच्या आपण त्या वस्तूची मागणी घेतलेली आहे ओएक्स अक्षावर काय घेतलेलं आहे मागणी ओय अक्षावर किंमत आणि हा डीडी काय आलेला आहे मागणी वगैरे आलेला आहे डीडी काय आलेला आहे मागणी वगैरे ओके पहा एवढी किंमत असताना त्या किमतीला एवढी मागणी आहे किंमत मूळ किंमत आहे आणि ही त्या मूळ किमतीला असणारी एवढी मागणी आहे आता किमतीमध्ये बदल झाला किंमत काय झाली बदलली कमी झाली किंवा जास्त झाली काय असेल ते असेल तर आपण कमी केलेली आहे आणि हा किमतीतील जो बदल आहे तो मोठा बदल आहे किमतीतील बदल खूप मोठा आहे पण मागणीतील बदल मात्र कमी आहे किमतीतील बदलाला मागणीने काय केलं आहे तर कमी प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मागणीचा जो वक्र आहे तो असा उभट स्वरूपाचा कसा आलेला आहे उभट स्वरूपाचा आलेला आहे ठीक आहे ओके तर या पद्धतीने आपण पहिला प्रकार आपण काय पाहिला संपूर्ण